इकडे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 2022-2023 हंगामामध्ये विनापरवाना ऊस गाळप केलेल्या साखर कारखान्यांना दणका दिलाय. ऊस गाळप परवाना उल्लंघन प्रकरणामध्ये राज्यातील 22 कारखान्यांना त्यांनी 176 कोटी रुपयांचा दंड केलेला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील सर्वाधिक 8 कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार FRP ची रक्कम व अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यांना 2022-2023 मधील ऊस गाळप परवाना द्यायचा नाही असा धोरणात्मक निर्णय झालेला होता. तरी देखील काही कारखान्यांनी या निर्णयाला वाटण्याची अक्षता दाखवून शासनाची विविध देय रक्कम आणि थकित FRP देणे बाकी असताना देखील परस्पर विनापरवाना ऊस गाळप सुरू केलेला होता. निशांत भत्रेश्वर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. निशांत, नेमकं काय राजकारण सुरू आहे आज? साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 2022-2023 हंगामात विनापरवाना ऊस गाळप केलेले जे साखर कारखाने आहेत त्यांना दणका दिलेला आहे. तोही आर्थिक भूर्दंड. राज्यातील 22 असे साखर कारखाने आहेत ज्यांनी विनापरवाना गाळप केलं होतं त्यांना आर्थिक भूर्दंड केलेला आहे. 167 कोटीच्या आसपासचा हा आर्थिक भूर्दंड आहे आणि यात सोलापूर जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांचा समावेश आहे. राज्यातील 22 साखर कारखान्यांचा यात एकूण समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला होता आणि त्यात गाळपाचे काही अटी आणि नियम तयार करण्यात आले होते. मात्र त्या अटी आणि नियमांचा भंग केल्याप्रकरणी 22 कारखान्यांना आता हे आर्थिक दंड देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यानुसार राज्यातील विविध भागातील हे 22 साखर कारखाने आहेत. विशेष बाब ही आहे की यात सोलापूर जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांचा समावेश आहे. निशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.